खाली हाउस जायचं परत. स्वतःच खरं करायची एकही संधी सोडू नकोस. तुला ये म्हटलं होतं का मी थांबायचंच ना खाली. तुला जमणार नाही माहितच होत. मला जमणार नाहीये. मग काय जमतं तुला? काही जमतं? साधं बंटीला पडू न देणं जमलं नाही तुला. अरे स्वतःच पोट त्याला जपायचं असतं, रक्षण करायचं असतं बापानं. तूच राहायचं ना त्याच्यासोबत? काय गेली होतीस बाहेर? बसायचं होतं रात्रंदिवस त्या बाजूला. तुला सौस होती ना बाहेर जाऊन शिकायची. काय अडलं होतं? एकाकी ओरडली आणि भरभर पायऱ्या चढू लागली. तिला वाटलं आता हे सहन होण्याच्या पलीकडे चाललंय. तेव्हाच लक्षात यायला हो होत लग्नाच्या वेळी की जमणार नाही कुणाशी. पण मोह झाला बहुधा अमेरिकेला जाण्याचा, तिथं जाऊन काही शिकण्याचा. ती एक इच्छा होती मनात, वरुणशी लग्न केलं तर पुरी होईल असं दिसलं. तरी लगेच नाही झाली, बंटी झाला. इतक्या लवकर होईल असं वाटलं नव्हतं. पण दिवस राहिले म्हणताना काय, बंटीनं आयुष्य भरून टाकलं हे मात्र खरं. त्या दूरच्या देशात नव्यानं लग्न करून सारं अनुभवताना बंटीने सोबत केली. मस्त मजा आली. एक एक दिवस सुंदर गेला. कधी त्यानं त्रास दिल्याचं आठवत नाही. बाळंतपणात आलेली आई देखील म्हणत असे, फार गुणी होणार हा पोर. किती शांत, किती शहाणा. मग असं का झालं? का सोडून गेला तो आपल्याला? एवढंच होत का त्याचं आयुष्य? आणि इतक्या भयानीतीने का गेला तो? होता आपल्या आयुष्यात म्हणून तर आनंदी होतो आपण. मग त्या बरोबरीने जावंसं वाटलं कॉलेजला तर काय चुकलं? आणि वरुण होताच ना पाहायला आठवड्यातून दोन तर दिवस, जाऊन येऊन दोन तास. तिकडच्या बायका तर कित्येक काय करायच्या, एक नव्हे दोन तीन मुलांना सांभाळून करत होत्या. मग आणि हा नवरा म्हणतोय तुझी चूक, तुझ्यामुळे. केवळ आपल्या नसण्याने झालेला अपघात. खिडकीचं काय मग? सुरुवातीला सुंदर मोकळी वाटलेली ती खिडकी घरात लहान मूल आलंय म्हटल्यावर गज जाळी असं काही बसवून घ्यायला नको का? त्याचं काम नव्हतं का ते? आपली खात्री आहे म्हटलं एकदा तसं. कदाचित ताणून नाही धरलं, विसरलो. पण तरीही याने सतत हे असं म्हणावं. स्वतःची जबाबदारी काय मग? त्याचीच भयंकर चूक. पण ते न मानता उलट बोलतोय, दुसऱ्याला दोष देतोय. चुप बस ना लायका. दीड दवडीचा माणूस तू, तुझी लायकीच नव्हती बंटी सारखा मुलगा असण्याची. म्हणून तर इंजिनियर साहेब बरच पुढे गेलेले वाटले. वरुण साक्षीच्या मागं होता. संतापानं त्याला काय करावं सुचत नव्हतं. या निरुंद जागेत केवळ वर वर जाणाऱ्या पायऱ्यांच्या चक्रात आपण पुरतं सापडलेलो आहोत असं वाटलं. तो हादसा घडल्यापासून सगळं बिघडून गेलेलं आहे. तो मनात धुसभुसात होता. फार वाईट झालं, खरंच भयंकर घडलं. पण तेव्हापासून साक्षी बिथरली ते अधिक गुंतागुंतीचं झालं आहे.
हो दुःख करावं माणसानं, पण काळ कोणासाठी थांबतोय का? तो नेहमी पुढेच जात असतो आणि आपल्यालाही त्याच्यासोबत जावंच लागतं. आणि त्या दिवशी माझी काय चूक होती? खिडकी उघडी राहिली तर ती साक्षीची चूक नाहीये का? खर तर त्या दिवशी तिनेच पाहायचं होतं बंटीनं, पण नाही, तिच्या कॉलेजमध्ये कसलं तरी फंक्शन होत ना, गेली नटून थटून. मला फोन करून लवकर बोलवलं, मी घरात पोहोचतोय ना पोहोचतोय तोच गेले निघून. बरं, बंटीला माझ्यासोबत सोपवलं तेव्हा सांगितलं होतं का की खिडकी उघडी आहे म्हणून? बंटी खिडकीत उभा राहून वाकून पाहतो म्हणून, खिडकीजवळ स्टूल आहे म्हणून? नाही, मी मुद्दाम केलंय का? बंटी माझा मुलगा नव्हता का? माझ त्याच्यावरती प्रेम नव्हतं का? मी कुठे गेलो 10 मिनिटांसाठी? का कोणाचा फोन आला? का बाथरूम मध्ये तू? नाही आठवत आहे, सगळं दुसरं झालंय. काळ कुठे अंधार. इथल्या जिन्यांसारखं फक्त वर चढत राहायचं, धापा टाकत का होईना पण वर चढायचं. संतापून काय उपयोग आहे? चला साक्षीनं परत थांबून तावदानातून समुद्र पाहिला. आता तो विस्तारलेला दिसला, सुंदर लांब लचक किनारा पसरलेला होता आणि लाटा अविरत धडकत होत्या. ती दम घेत ते पाहत उभी राहिली. मग मागून वरूणच्या पावलांचा आवाज ऐकू आला. तशी ती भरभर पुन्हा चढायला लागली. तिनं वर पाहिलं, जिन्यांची बरीच वेटोळी वर वर गेलेली होती, म्हणजे अजून बरच अंतर शिल्लक आहे. सवय नाही आता, त्यामुळे पायांना रग जाणवते. त्यावेळी कसं चढून जात असू गणेश पाठोपाठ? तिला त्याचे पाय आठवले. ती मागे असताना मान वर केली की तो उंच दिसत असे. तिला तो आता तसा दिसला, 15-16 वर्षांचा, अलटिड्या वयातला. तिला त्यानं वळून हात पुढे केलेला आठवला, त्याच्या बोटांचा स्पर्श आठवला. त्याने घट्ट धरला होता हात. चल तू चढ ये वर. एकदा का वर आलीस तिथून असं काही दृश्य दिसेल की तुझी सारी भीती कुठल्या कुठे पळून जाईल. साक्षी गॅलरीत उभी राहिली. समुद्राचं पाणी कुठच्या कुठं पसरलेलं होत, जणू पृथ्वीच्या अंतापर्यंत. तिथे ती रेषा आहे, गोलाकार अंतिम वर्तुळाची कड. तिथवर जाऊ तर अवकाशात कोसळू, समाप्त. इथून एक लांब उडी घेता आली तर? खाली पाहिलं तर घोबळ येईल का? किती खोलवर गेली आहे ती जमीन. बंटीला काय दिसलं असेल? तिसऱ्या मजल्यावरून त्याने खाली पाहिलं. काय काय हवं असं वाटलं त्याला, म्हणून त्याने हात पुढे केला की काही पकडू पाहिलं की कोणा अज्ञात धारेने त्याला खेचून घेतलं. अशा एखाद्या क्षणातच तो सुरक्षित जगातून बाहेर फेकला गेला असणार.
मग वेगाने खाली धपकन खालच्या खालच्या जमिनीवर. ते लहानस शरीर ते जावळ भरलं डोकं पटलं आणि फुटलं. सगळं चक्का चूर वातून बाहेरून संपलं सारं. नंतरच्या हालचाली इतरांनी धावपळ आणि धक्का रणणं ओरडणं अविश्वास आणि आक्रोश तो एक न संपणारा प्रवास. पडवट संतापाचा आणि दोषारोपांचा. पण त्यामुळे काहीच बदलून जात नाही. घडलेलं सगळं तसंच राहत कायम. बर सोडून इतक्या वरती माझ्यासाठी न थांबता का आली पटकन? तिचा इरादा काय? इथून उडी मारायचा? मला शिक्षा करायची आहे का तिला या परक्या लोकांसमोर? तिथे झालेला अपमान काही कमी होता? इवल्याच्या जखमी देहाला तर प्राण गेला होता त्याचा. अशा अवस्थेत त्याला हॉस्पिटलला घेऊन गेल्यावरती त्याने चौकशी सुरू केली. अमेरिकेत तशी पद्धतच आहे म्हणा, आई वडिलांवर संशय घ्यायची. घरी कोण होत? कोणावर जबाबदारी होती? संबंध कसे होते पत्नीशी मुलाशी? घरात भांडण कुरबुरी, हा मुलाला शिक्षा, हा मारहाण त्याला. किती प्रश्न विचारले त्यांनी. मी माझ्या मुलाला तिसरं मजल्यावरून खाली फेकलंय का? प्रश्न विचारत राहिले. पुन्हा पुन्हा वारंवार अपमान होत होता. खूप वाईट वाटत होत आज पण. शेवटी समाधान झालं असेल त्यांच कि अपघात होता म्हणून. पण झालेल्या दुःखाचं काय? वेदनांच काय? त्या भरून निघत नाहीत. त्या तिचंही असं वागणं सतत मला दोष देते, अजूनही देते. तुझ्यामुळे तुझ्यामुळे झालं हे सगळं. तू लक्ष दिलं असतंस तर बंटी आज जिवंत. काय उत्तर असणार आहे याला? थांब, पुढे जाऊ नकोस. काय फरक पडतो असो काय नसो काय? हा समुद्र उसळतो आहे तो तसाच. सुनामीला ह्यानेच वाहून आणलं असणार. पण आता तो सगळा इतिहास झाला. घडून गेलेली गोष्ट होती काय नव्हती काय, समुद्र आहे तो तसाच. दूरवर पसरलेला निळा सुंदर कवेत घ्यावा असा, स्वतःला मुरवून टाकावं, बुडवून टाकावं, गाडून घ्यावं असा सुंदर.
धर घट्ट असा धरलायस तोवर भीतीने आहे का तुला नाही मलाही नाही अगं हीच तर मजा आहे आधी वाटत असते धास्ती चढायचं कस काय होईल जमेल का पण एकदा का वर आलो हा समुद्र पाहिला की समस्त सगळं तुला कळतय ना दिसतोय ना हा रंग केवढा गाढ आहे केवढी त्याची खोली आणि किती विस्तार इथून तो स्पष्ट कळतोय आणि आपण आपण किती छोटे आहोत अग आपण कोणीच नाही इतकं खोल आणि विस्तारित यासाठी तर यायचं वर चढून म्हणजे मग खाली गेलो परतून कि मग जगणे सोपे होऊन जात कळेल का तुला कधीतरी मोठे होतच असतो की आपण तू योशी मीही कुठे असू काय माहित पण हा हे कळले तसेच राहील तुझ्यापाशी माझ्यापाशी दोघांपाशी एकच एक कामी येईल ते कधीतरी अचानक अनपेक्षित समजतंय मला मी जाते आता खाली तू तू असशील तिथे सुखात राहा मग तिनं वरुणला पाहिलं तो माग भिंतीला टेकून थोडा धास्तावलेला असा तिच्याकडे पाहत होता तिनं निर्विकारपणे चल अशी मानेनच खून केली आणि वळून छोट्या दारातून ती हिरवी शिडी उलट्या बाजून सावकाश उतरू लागली रसिकहो आम्ही सादर केलेली ही कथा तुम्हाला आवडली असेल तर आमचा हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमचा अभिप्रायही द्या त्याचबरोबर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.